उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देण्याबाबत राष्ट्रवादी सकारात्मक, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष. जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना 5 डिसेंबरपर्यंत दिलासा, लेखी युक्तिवाद सादर करण्याचे सरकारी वकिलांना आदेश. त्यांना गुवाहाटीला जाऊ द्या किंवा आफ्रिकेला, जनतेच्या मनातून त्यांचं स्थान नष्ट झालंय. शिंदे गटाने पक्षांतरच नाही तर डीएनएमध्येच बदल केलाय, संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका. शिंदे यांचं मनोबल खचल्यामुळे ते कुंडली दाखवत आहेत, पुढच्या 2 महिन्यात त्यांच्या पत्रिकेत सत्ता योग नाही, राऊतांचा टोला. राज्यपालांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट, यापासून लक्ष विचलित करण्यासाठी 2 महिना पुढे करण्यात आलं, संजय राऊत यांचा भाजपवर आरोप. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा महाजन कमिशनने केलेला चुकांचा परिणाम, केंद्राने दोन्ही राज्याबाबत समन्वय साधून मार्ग काढायला हवा, सीमावादावर खासदार उदयनराजे भोसले यांचं मत. खासदार उदयनराजे भोसले यांची यशवंतराव चव्हाणांना श्रद्धांजली, कराडमधील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं घेतलं दर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन, कराडमधल्या प्रीतिसंगमावर यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन. मुख्यमंत्री, शिंदे समर्थक, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी उद्या गुवाहाटीला जाणार, कामाख्यादेवीचं दर्शन घेणार. बेळगावच्या छातीवर पाय ठेवून बोंबई महाराष्ट्रात घुसत आहेत. महाराष्ट्रात या शौर्याचा आणि मर्दानगीचा दुष्काळ पडल्यामुळे बोंबईंचा महाराष्ट्रातल्या भागांवर दावा, सामनामधून शिंदे फडणवीसांवर टीका. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात कोल्हापुरात शिवसेना आक्रमक, बोम्मई यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत नोंदवला निषेध. आंदोलनादरम्यान शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात झटापट. आमदार राजन साळवी यांच्या रिफायनरी समर्थनार्थ भूमिकेवरून निषेध करणाऱ्या 80 रिफायनरी विरोधकांवर गुन्हे दाखल. मुंबई गुजरात दिल्लीत राहणाऱ्या कोट्यवधींचा डेटा चोरीला, डेटा चोरणाऱ्या येलीगट्टी बंधूंना मुंबई पोलिसांकडून अटक, मोबाईल नंबर कर्जाची माहिती चोरल्याचा संशय. दिल्लीतील एम्स रुग्णालयातल्या 4 कोटी रुग्णांचा डेटा चोरीला, आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीशी लागेबांधे असण्याची शक्यता, सीबीआयची माहिती. नाशिकमध्ये नवीन शहर विकसित करण्याचा प्रकल्प गुंडाळणार, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रकल्प गुंडाळला जाणार असल्याची माहिती, तर पालिकेने गेल्या 2 वर्षात सर्वेक्षणाशिवाय काहीही केलं नसल्याचा आरोप. मुंबईत पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी खासगी सोसायट्या, म्हाडा, सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या मोकळ्या जागेत पार्किंगची सुविधा करण्यात येणार. लवकरच पार्किंगच्या बुकिंगसाठी पालिका ॲप लाँच करणार. साताऱ्यात कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महिला आघाडीकडनं सत्कार, यावेळी मुख्यमंत्र्यांना पुणेरी पगडीत तलवार देऊन सत्कार. त्वरित मुख्यमंत्र्यांनी मेहनतनं तलवार काढून उंचावली असता कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. विना सीटबेल्ट विरोधात मुंबईच्या पूर्व उपनगरात सर्वाधिक कारवाया, 22 दिवसात 43,689 जणांना दंड, आरटीओची माहिती. पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांमध्ये परावर्तित करण्यात 67 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय. प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त होण्यासाठी निर्णय. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे का याची तपासणी होणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विद्यार्थ्यांना सूचना. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, उपचारांनाही उत्तम प्रतिसाद, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची माहिती. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा महावितरण कर्मचाऱ्याला दम, वीज कनेक्शन कट केल्यामुळे बांगर यांची दमदाटी, व्हिडिओ व्हायरल. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला मोठा दिलासा, साई संस्थानला 175 कोटींची करमाफी, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची माहिती. टिटवाळ्यामध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत केली हत्या, मुख्य आरोपी युवक दुटेला अटक, दारूच्या वादातून हत्या केल्याची कबुली. सदावर्तेंच्या उस्मानाबाद दौऱ्यापूर्वी अज्ञातांनी संवाद परिषदेचं पोस्टर फाडलं, ठाकरे गटाकडनं पोस्टर फाडण्यात आल्याचा संयोजकांचा आरोप. स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा विरोध, तर मराठवाड्याला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजपचा प्रयत्न, अंबादास दानवेंची टीका. 27 नोव्हेंबरला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याचा टीझर रिलीज, टीझरमध्ये शिवाजी महाराजांच्या आदेशाचा उल्लेख. उल्हासनगरमध्ये आरपीआय कार्यकर्ते आणि पप्पू कलानी समर्थक एकमेकांशी भिडले, व्हॉट्सअपवर आक्षेपार मेसेज टाकल्यानं वादशी केल्या, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. ठाण्यातल्या हायलँड गार्डन मैदानावर रामदेव बाबा यांच्या योग शिबिराचं आयोजन, आमदार रवी राणा आणि दीपाली सय्यद यांची शिबिराला उपस्थित. जालन्यातले जाम समर्थ राम मंदिरात आज पुनर्स्थापना सोहळा, समर्थांचे देव पुन्हा एकदा गाभाऱ्यात विराजमान होणार, पोलिसांकडून मूर्ती विश्वस्ताना सुपूर्द, जाम समर्थमध्ये उत्साहाचं वातावरण, मूर्तीसाठी रथाची सजावट. आषाढी पूजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देऊ, पंढरपूर विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करत मंदिर बचाव संघर्ष समितीचा सरकारला इशारा. पंढरपूरच्या स्थानिकांना त्यांचा आराखडा सादर करायला सांगितलाय, चर्चा करूनच प्रश्न मार्गी लावू, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. परभणीच्या जिंतूरमध्ये तांडा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर, बिबट्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, सतत होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
नंदुरबारमधील धुळे चौफुली रोडवर खड्डा चुकवण्याच्या नादात स्कूल बस आणि ट्रकची धडक, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, काही विद्यार्थी किरकोळ जखमी. पुण्यामध्ये खडकवासलातील पाण्याच्या नियोजनासाठी कालवा समितीची बैठक संपन्न, बैठकीसाठी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एकत्र आले. शेतकऱ्यांनी तर कुणालाच पाणी कमी पडणार नाही असं नियोजन केल्याची चंद्रकांत पाटील यांची माहिती. बारामती प्रश्न पुन्हा एकदा बारामतीतला पाणी प्रश्न पेटलेला आहे. उजनी धरणावरनं इंदापूर शहरवासियांना दूषित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन, कार्यकर्त्यांकडून स्वच्छ पाणी मिळालंच पाहिजे ही घोषणा. मुंबईतल्या जोगेश्वरीत अन्न साठ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई, मुदतबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांचा मोठा साठा जप्त. व्यवहारात नेस्ले कंपनीच्या नावाचा वापर केल्याचं उघड, नेस्ले कंपनीने कुठलाही माल आयात केला नसल्याचं एफडीएच्या तपासात समजलं. कोल्हापुरातल्या पन्हाळा प्रांत कार्यालयासमोर एकाचा जिवंतपणे चिता पेटवून घेण्याचा प्रयत्न. कोडोतील साखरवाडी दलित वस्तीतील अतिक्रमण कायम करण्याच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून प्रांत अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन, पोलिसांनी वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला. बेघरमुक्त महाराष्ट्राचा शिंदे फडणवीसांचा संकल्प, महाआवास योजनेतनं 100 दिवसात 5 लाख घरं बांधणार. नोटाबंदीनंतर देशात फक्त 2 लाख कोटी शिल्लक होते, पी चिदंबरम यांची सर्वोच्च न्यायालयात माहिती. मुंबई पाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचे रुग्ण आढळले, 16 संशयितांना रुग्णालयात भरती, लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्यात लंपीचा फैलाव वाढत, 78 गुरं लंपीने बाधित, आतापर्यंत 12 गुरांचा मृत्यू, खेडमधील 10 ते 12 गावात लंपीचा फैलाव. मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकला इंडियन रॉक पायथन दुर्मिळ साप, बीडच्या शिरूर तालुक्यातली घटना, सर्पमित्रांकडनं सापाची सुखरूप सुटका. रत्नागिरी जिल्ह्यात वीज बिलांची 25 कोटींची थकबाकी, महावितरणसमोर थकबाकी वसूल करण्याचं आवाहन. बीडच्या माजलगावात महावितरणकडनं वीज बिल वसुलीची धडक कारवाई, थकबाकीसह असलेल्या 8 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. तळकोकणात अवकाळी पावसामुळे आंबा काजूच्या मोहरावर होणार कीड रोगांचा प्रादुर्भाव. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात दिवाणी न्यायालय आणि विधी सेवा समितीच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन, राजुरा शहरातनं रॅली काढण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी संविधान संरक्षणाची शपथही घेतली. पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये 26 नोव्हेंबरला आदिवासी पर्यटन महोत्सव, पर्यटन विभागाकडनं आयोजन, स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासींच्या सहभागावर आधारित प्रदर्शन प्रमुख आकर्षण ठरणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महोत्सवाचं होणार उद्घाटन. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात, आज महाविकास आघाडी आणि भाजप यांचे मेळावे, गिरीश महाजन एकनाथ खडसेंची प्रतिष्ठापणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली डाखरे गावच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात, कोहळ्यामध्ये 5 शेर पाणी आणून पेटवला जातो दिवा, इथल्या अनभवानी देवीची पाण्याच्या दिव्यासोबत आख्यायिका प्रसिद्ध. चिपळूणमधल्या प्रसिद्ध उमरोली गावच्या ग्रामदैवतांचा बगाड उत्सव संपन्न, देवदिवाळीच्या मुहूर्तावर साजरा होतो उत्सव, उत्सवाला भाविकांची गर्दी. सांगलीमध्ये मिरजेसह 4 तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, पावसाने द्राक्षबागांचं मोठं नुकसान, द्राक्ष उत्पादक चिंतित. वर्ध्यातल्या आर्वी तालुक्यात लता दिदींच्या चाहत्याने घरातच लता दिदींचं बनवलं मंदिर, माता सरस्वतीप्रमाणे लता दिदींच्या मूर्तीची पूजा देखील केली जाते. पुणे विद्यापीठातील अथर्वशीर्ष पठाणाच्या अभ्यासक्रमाला हरी नरके यांचा विरोध, अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यापीठाची संहिता धोक्यात येत असल्याचा हरी नरकेंचा आरोप. लातूर येथील ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडच्या कार्यालयाची मनसेकडनं तोडफोड, पीक विम्याचे पैसे न मिळाल्यानं मनसे आक्रमक. मुंबईत इलेक्ट्रिसिटी बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना झारखंडमधून अटक, मुंबई वांद्रे बीकेसी सायबर पोलिसांची कारवाई. हिंगोलीतील बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था, शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना शौचासाठी जावं लागतं उघड्यावर, रुग्णांच्या नातेवाईकांचा रुग्णालयातल्या डॉक्टरांना घेराव. अतिक्रमणच्या नावाखाली पालिकेच्या तोडफोडीला कंटाळून महिलेची मुख्यमंत्र्यांना तक्रार, चिपळूणच्या साधना बामणे यांनी कराडमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा थांबवून मांडली व्यथा. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य, श्रद्धाने पोलिसांकडे चिठीतून केली होती आफताबच्या धमकीची तक्रार. श्रद्धाच्या मोबाईलचा भाईंदरच्या खाडीत दिल्ली पोलिसांकडनं शोध सुरू, श्रद्धाच्या मोबाईलचा आणखी काही पुरावे खाडीत फेकल्याचा पोलिसांना संशय. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेकडे एकत्र येण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या बैठकीत युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती, लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, राज्यपालांच्या विरोधात बीडच्या अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चा. अहमदनगरमध्ये उड्डाणपुलावर हातगाडी, फेरीवाले आणि जनावरांना बंदी, पोलीस अधीक्षकांचे आदेश. नांदेडमध्ये आंतरधर्मीय प्रेम प्रकरणातनं झालेल्या हत्येप्रकरणी 7 आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध लागल्याची पोलिसांची माहिती. औरंगाबादच्या वैजापूरमध्ये ठाकरे आणि शिंदे गटात राडा, शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणार यांविरोधात 50 खोकेच्या घोषणा, दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती.
कराडमधील शंभूतीर्थ स्मारकाचं भूमिपूजन, खासदार उदयनराजेंच्या हस्ते भूमिपूजन, भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। जळगाव जिल्ह्यात कापूस आणि तुरीच्या पिकात गांजाची लागवड, शेतातनं 47 लाखांचा गांजा जप्त, पिंपळगाव पोलिसांची कारवाई, गांजा लागवड प्रकरणी सुभाष बाबूलाल पाटील यांना अटक। नाशिकमध्ये दरोड्याचं सत्र सुरूच, सिन्नर तालुक्यातल्या वडगाव पिंगळा गावामध्ये सशस्त्र दरोडा घालून लाखोंची रोकड, चोरट्यांकडनं लंपास। पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये काल रात्री गोळीबार, पूर्व वैमनस्यातनं घटना झाल्याची माहिती, 6 जणांवर गुन्हा दाखल। गुजरातच्या जुनागड सक्करबाग प्राणी संग्रहालयातनं सिंहांची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल, पुढील 8 ते 10 दिवसात जोडी बघता येणार। झुंड सिनेमात बाबूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला अटक, 5 लाखांचे दागिने चोरीच्या आरोपाखाली अभिनेता प्रियांशु क्षत्री याला अटक। कोल्हापूरमध्ये लोकसभेला कमळ फुलेल, ज्योतिरादित्य शिंदे यांचा विश्वास, मार्च 2023 पर्यंत कोल्हापूर विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचंही आश्वासन। शिवसेना महिला शहर प्रमुख रंजना पौळकर हल्ला प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारेंची चौकशी होणार, वाशिम पोलीस करणार चौकशी। एल्गार परिषद प्रकरणातल्या आरोपी आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सुप्रीम कोर्टाकडनं कायम, जामीन रद्द करण्याची एनआयएची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली। समलिंगी विवाहाला मान्यता मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका, हैदराबादमधील समलिंगी जोडप्याची लग्नासाठी न्यायालयात धाव, कोर्टाकडनं नोटीस जारी। प्रशांत नामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर, तर शास्त्रीय गायनासाठी आरती अंकलीकर टिकेकर यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।